शासनानं राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात दुष्काळामुळे नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईसाठी बाधित शेतकऱ्यांना दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लाख एकाहत्तर हजार रुपये निधी वितरित करण्यास शासनानं मान्यता दिली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे गेल्या वर्षीच्या दुष्काळामुळे राज्यात खरीप पिकांचं मोठं नुकसान झालंय या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पुढे आली आहे राज्यातील चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता त्यामध्ये तेहतीस टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला होता तसंच शेती पिकांच्या नुकसानीची मर्यादा दोन ऐवजी तीन हेक्टरपर्यंत करण्यात आली होती या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी शासनानं दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लाख एकाहत्तर हजार रुपये निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे शासनाच्या या निर्णयामुळं दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे